यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारतीय डंका पाहायला मिळाला. एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला, तर दुसरीकडे द एलिफंट विस्परर्स या डॉक्युमेंटरीलाही ऑस्कर मिळाला. ऑस्कर सोहळ्यात दीपिका पादुकोण प्रेझेंटर म्हणून दिसली. भारतीयांसाठी या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आणि अभिमानाच्या ठरल्या. यातच यंदाच्या ऑस्कर प्राप्त आणखी एका चित्रपटासोबत एका भारतीयाचा महत्वाचा वाटा आहे. एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स या चित्रपटाला विविध विभागात तब्बल 7 ऑस्कर मिळालेत. यापैकी एडिटिंगसाठी देखील या चित्रपटाला पुरस्कार आहे. याच चित्रपटासाठी असिस्टंट एडिटर म्हणून काम करणारा मुलगा भारतीय आहे. आशिष डिमेलो हा 30 वर्षांचा भारतीय तरुण या चित्रपटासाठी एडिटिंग क्रू मध्ये काम करत होता. आशिष हा मुंबईतील बँड्रा येथे राहणारा तरुण. त्याने लॉस एंजलिसमध्ये आपलं फिल्म एडिटिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. आशिषने ऑस्कर सोहळ्यातही हजेरी लावली होती आणि तो अनुभव स्वप्नासारखा असल्याचं तो सांगतो. तो म्हणतो की मी तिथे गेलो म्हणून खूप भाग्यवान समजतो स्वतःला, कारण मला माहितीये की अशी संधी खूप कमी लोकांना मिळते. या चित्रपटासाठी आम्ही खूप मेहनत केली होती. मुंबई ते लॉस एंजलिस हा माझा प्रवास अविस्मरणीय होता. या चित्रपटाच्या एडिटिंग टीमने हा चित्रपट कोविडच्या काळात एडिट केला होता. मार्च 2020 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं होतं. आशिष बद्दल सांगायचं झालं तर त्याने सेंट झेवियर्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाचं शिक्षण घेतलंय. त्याने याआधी काही जाहिरातींसाठी असिस्टंट एडिटर म्हणून काम केलंय. शिवाय मर्दानी चित्रपटासाठीही तो असिस्टंट एडिटर म्हणून काम करत होता. 2015 त्याने लॉस एंजलिस मधील फिल्म इन्स्टिट्यूट जॉईन केलं आणि शिक्षण घेतल्यानंतरचा त्याचा कामाचा प्रवास सुरू झाला. तेव्हा इतर कलाकारांप्रमाणेच आशिषनेही भारताची शान वाढवलीये असं म्हणणं वावगं ठरणार नाही. लेट्स अप मराठी मुंबई.